टाकलेला आहे की सरकारी निधीचा सांस्कृतिक उपक्रमामध्ये जो खर्च होतोय त्याच्यात एकूण लक्ष ठेवते की सांस्कृतिक उपक्रम कमी होतो देशाच्या साठीचा आणि भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराचं काम जास्तीत जास्त याच्यामधून झालेलं आहे. हे सगळ्यांचं आमचं ऑब्जेक्शन आहे. जे ऑब्जेक्शन आम्ही वर्धा जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्याकडे आत्ताच रेज केलं थोड्या पूर्वापूर्वी आणि त्यांना हे सांगितलं की त्याच्यातून पक्षाचा प्रचार जर सरकारी पैशाने होणार असेल तर हे कितपत योग्य आहे आणि ऍज अ जिल्हाधिकारी म्हणून तुम्ही काय करून राहिले. जर तिथे पक्षाचे लोक मंच सांभाळून राहिलेले आहेत, पक्षाचे लोक अनाउन्समेंट करून राहिले, पक्षाचे लोक बॅनर लावून राहिलेले आहे आणि ते सगळा कार्यक्रम अशा पद्धतीने होऊन राहिला. दुसरीकडे आपल्या जिल्ह्यामध्ये दुष्काळ आहे, शेतकऱ्यांची परिस्थिती भयंकर आहे, शेतकरी संघटनांचे कार्यकर्ते आंदोलनं करून राहिलेले आहेत, त्याच्याकडे सगळे दुर्लक्ष करून प्रशासन दुर्लक्ष करत आहे आणि नुसत्या यांचा जो रंगरंगोळीचा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाचं महत्व याच्यामध्ये वाढवलं जातं. ते अत्यंत ऑब्जेक्शनेबल आहे आणि हे एकूण जे कष्टकरी लोक आहेत इकडेकडे अंगणवाडी सेविकांचे आंदोलन सुरू आहे, दुसरीकडे त्या समृद्धीच्या मध्ये जे 25 लोक दिलेले आहेत ते 2 महिन्यापासून कितपत पडलेले आहेत तिथे जे आहे तो पण मुद्दा आम्ही रेज केला. तिसरीकडे गांधी युनिव्हर्सिटीमध्ये ते पोरं जे आहे युनिव्हर्सिटीमध्ये ज्या पद्धतीचं त्यांची प्रताडणा होऊन राहिलेली आहे त्यांनी शोषित आहेत. चौथीकडे आपण जिल्ह्यामध्ये सगळे शेतकरी आणि शेतमजूर जे आताच्या दुष्काळाच्या परिस्थितीत आणि अशा याच्यामध्ये राज्य सरकार आणि केंद्र शासनाच्या वतीने त्यांना मदत करण्याच्या ऐवजी जे आहेत त्यांनी दिलेलं वचन पूर्ण करण्याच्या ऐवजी जे आहे रंगरंगाईचे कार्यक्रम करून राहिलेले आहेत. हे अत्यंत चुकीचं आहे म्हणून जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत म्हणजे शासनाला ही मागणी आमची भावना कळवा आणि अदरवाईज आम्ही हे सगळं सहन करणार नाही आणि जिल्हाभरामध्ये मोठा आक्रोश याच्यातून फुटेल. कराचे पैसे जवळपास 650 कोटी या पूर्ण कार्यक्रमावर बजेट मंजूर आहे. क्रीडा सांस्कृतिक मंत्री जे आहे आपले इथचे पालकमंत्री त्यांच्या मार्फत इथं जे कार्यक्रम आता सध्या जिल्ह्यात खूप इश्यू चालू आहे. शेतकऱ्याला हमी भाव मिळाला नाही, कापूस घरात पडून आहे, त्यांच्या पिकाची गारपीट येऊन राहिली, माल नासाडी होऊन राहिला, सोयाबीनला भाव नाही, बेरोजगार मजूर सगळे स्तब्ध झाले असताना सरकारला हे सांस्कृतिक कार्यक्रम शहराच्या ठिकाणी करून राहिले मनोरंजनाचे. या कार्यक्रमाचा कुठं तारतम्य नाही. ते कार्यक्रम कैलास खेरचा आम्ही ऐकून सगळे बीजेपीचे कार्यकर्ते स्टेजवर होते त्यांच्याच बोलणं लागले. आता आम्ही जिल्हाधिकारी महोदयांना म्हटलं काय ना प्रीमायसेसच्या बाहेर स्वागत करू शकते म्हणजे, पण प्रीमायसेसच्या आतमध्ये आम्ही कार्यकर्त्यांचे बोर्ड पाहिले. म्हणजे हा भाजप पक्षाचा निवडणूक प्रचार सभा आहे का, सरकारच्या पैशातून निवडणुकीचा प्रचार करायचा,